मी संतोष बाजीराव रायबान, मुक्काम पोस्ट धर्मगाव तालुका मंगळडा जिल्हा सोलापूर, सध्या कार्यरत कडला सचल कडलास तालुका सांगोला जिल्हा सोलापूर। या चंद्रभागेच्या पात्रामध्ये अगदी श्रावण महिना आल्यासारखं वाटू लागलेलं आहे। श्रावणामध्ये श्रावणी धारा असतात, सगळीकडे वातावरण हिरवगार असतं, नद्या नाल्यांना पाणी असतं थोडंसं। त्याच पद्धतीनं या चंद्रभागेचं पात्र पूर्ण असं भरलेलं आहे आणि या ओढीची सफर करताना माझी श्रावणी झड ही कविता मला आठवते आणि ती कविता मी आपल्यासमोर सादर करतो। कविता अशी आहे, आस लागली होती पावसाची, आस लागली होती पावसाची, धरणी माताही खुणावत होती, तिला गरज होती हिरवळीची, हिरवं रूप माझंही होवं त्या क्षणांची, हिरवं रूप माझंही व्हावं त्या क्षणांची। आतुरता आता संपली, आतुरता आता संपली, तो क्षण समोर आला, थंडगार वारा सुटला, श्रावणी झाडांना सुरुवात झाली, थंडगार वारा सुटला, श्रावणी झाडांना सुरुवात झाली। निसर्गाचं बदललं रूप, निसर्गाचं बदललं रूप, पाऊस पडला खूप, हिरवी झाली होती धरणी, सगळीकडे पाणीच पाणी, सगळीकडे पाणीच पाणी। पाऊस भिजवून जातो, पाऊस भिजवून जातो प्रत्येकाच्या मनातील भाव, पाऊस भिजवून जातो प्रत्येकाच्या मनातील भाव, श्रावण दाटून येतो घेतो सर्वांच्या मनाचा ठाव, श्रावण दाटून येतो घेतो सर्वांच्या मनाचा ठाव। असं आहे रूप श्रावणाचं, असं आहे रूप श्रावणाचं, कधी कुणालाच कळणार नाही, असं आहे रूप श्रावणाचं, कधी कुणालाच कळणार नाही। निसर्गाचा हा खेळ सारा, निसर्गाचा हा खेळ सारा, कधी कुणालाच समजणार नाही, कधी कुणालाच समजणार नाही, कधी कुणालाच समजणार नाही।